नगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यातील दोनशे सत्तर ॲम्युनिटी स्पेस त्या भाडे तत्वावरती देण्याच्या संदर्भातला स्थायी समितीचा निर्णय हा झाल्यानंतर उद्या मुख्य सभेमध्ये याच्या संदर्भात निर्णय होणार होता परंतु गेले काही दिवस अनेक सामाजिक संस्था नागरी संघटना नागरिकांचे समूह या विषयात आम्हाला येऊन भेटलेत आणि या विषयाच्या संदर्भात थोडीशी सविस्तर माहिती देणं लोकांपर्यंत त्याचं सविस्तर निवेदन करणं सादर करणं अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली याच्यातली अधिकची स्पष्टता ही या ठिकाणी असायला हवी अशा पद्धतीचं काही भावना समोर आल्या आणि त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की ॲम्युनिटी स्पेसच्या संदर्भामध्ये जो निर्णय आपण स्थायी समितीमध्ये केला आहे तो अत्यंत पारदर्शीपणे पुणे शहरातल्या विकास कामांना भविष्यामध्ये अधिक जलद गतीनं ती पूर्ण करणं नव्यानं काही कामं उभी करणं यासाठी आर्थिक सक्षमपणे या, या माध्यमातून उभं राहणं ह्या अशा पद्धतीचा प्रस्ताव किंवा हा निर्णय आम्ही घेतला आहे तो निर्णय आजही कायम आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही परंतु मुख्य सभेमध्ये हा निर्णय करताना शहरातील नागरिकांचे समूह असतील अनेक सामाजिक संस्था असतील नगररचना या विषयामध्ये तज्ज्ञ मंडळी पुण्यामध्ये खूप आहेत त्या मंडळींना सोबत घेणं असेल वेगवेगळ्या राजकीय पक्षांना याच्यामध्ये एकत्र करणं असेल अशा सर्वांना एकत्र घेऊन कुठल्याही पुणेकरांच्या मनामध्ये शंका राहणार नाही असा विचार करून हा निर्णय या पद्धतीनं एकत्रितपणे करण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि त्यामुळे उद्या हा निर्णय करत असताना याच्यामध्ये हा सगळा विषय झाला नसता आणि म्हणून विश्वासार्हतेच्या माध्यमातून कुठेही मनामध्ये कुणाच्या शंका राहणार नाही यासाठी हा निर्णय आम्ही उद्या करत नाही परंतु हा निर्णय करण्यासाठी एक व्यापक स्वरूपामध्ये जनजागरण करणं लोकांमध्ये याची स्पष्टता आणणं याच्यातलं सत्य याच्यातलं समोर आणणं ते ठेवणं हे आम्ही निश्चित करणार आहोत त्यामुळे पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर हा सगळा एक्सरसाइज करून हा निर्णय केला जाईल नाही शेवटी असे निर्णय करताना निवडणुका आल्या गेल्या ह्याचा विचार करायचा नसतो शेवटी जिथं एकमत व्हावं लागतं नागरिकांना विश्वास वाटला पाहिजे अशा पद्धतीनं हा निर्णय आम्हाला करायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर आमचा हा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे पण त्याच्यामध्ये निवडणूक असेल किंवा नसेल याचा विचार आम्ही केला नाही राज्य सरकार हा प्रस्ताव नाकारेल अशी राज्य सरकार असा प्रस्ताव नाकारू शकत नाही आम्ही हा निर्णय करणार आहोत त्याला आम्ही म्हटलं तसं पुणेकरांना विश्वासात घेऊन करणार आहोत राज्य सरकार का करू शकत नाही तर राज्य सरकारला मग संपूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी मग ठाणे महापालिका असेल एम एम आर डी असेल पी एम आर डी असेल सिडको असेल अशा ठिकाणी हाच निर्णय झालेला आहे आणि जो कायदेशीर आहे तोच आम्ही करायला निघालो आहे त्यामुळे पुण्याने केलेला निर्णय राज्य सरकारला रद्द करता येणार नाही त्यांना करायचा असेल तर त्यांची सत्ता जिथं आहे ज्या पक्षाची जिथं या तिन्ही पक्षाची सत्ता आहे त्यांच्या ताब्यातल्या ह्या संस्था आहेत जिथे ठाणे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे एम एम आर डी ए मुंबई हा विषय शिवसेनेचा आहे त्याच्यानंतर सिडको राष्ट्रवादी ह्या सगळे विषय जर पाहिले आपण तर याच्यामध्ये यांचीच सत्ता या ठिकाणी आहे त्यामुळे पुण्याचा असा निर्णय कुठल्या पद्धतीने ते रद्द करू शकत नाही कारण तो कायदेशीर असेल धन्यवाद